कोगनोळी तालुका निपाणी येथे परंपरेनुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या वीर सदन निवासस्थानकासमोर ग्रामसभा घेण्यात आली. प्रारंभी प्रकाश कदम यांनी स्वागत केले तर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, एक मूल्य म्हणजे ज्याला कोणताही जमीन नाही अशा माणसाने मतदान केलं तरी त्याला एक मत किंवा 100 एकराचा मालक आहे त्यालाही एक मत, तर त्या मताची किंमत समान आहे आणि त्यामुळे देशामध्ये एवढ्या प्रगत अशा 80 कोटी 80 निवडणुका निरनिराळ्या माध्यमाच्या झाली आहेत, तर त्या ठिकाणी हे आले चांगले निर्णय. परंतु रात्र वगैरे जे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होण्याची शक्यता आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण तरुणांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि चांगल्या अशा पद्धतीचं काम करून आपण प्रियांकाला चांगल्या अशा पद्धतीचं मतदान करून देऊन लोकसभेमध्ये पाठवूया आणि सगळ्यात कमी वयाची खासदार आमची प्रियांका सतीशांना जागिवळे असेल चिपोटी एक लोकसभा मतदारसंघातून, असं मी या ठिकाणी ठासून सांगतो. शिर्वेधरांनी जे वाटप सांगितलं तरुणांना की त्याचा उपयोग पक्षाच्या कामासाठी करा. आज मिटिंग झाली, त्या मिटिंगच आणि त्या जिंकून त्या नरेंद्र मोदीला आणि अमित शहाला जे मध्ये घालण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे तेवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि आज या ठिकाणी मी माझ्या थोडस कमी वेळेच अशा प्रकारचं भाषण संपितो. जय हिंद, जय गोवा. यावेळी बोलताना लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की देश वाचला पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, या देशामध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे, जगले पाहिजे, तर तुम्ही काँग्रेसला मत दिलं पाहिजे. काँग्रेसला मत दिलं नाही तर हे होणार नाही, गुलामगिरीचं राज्य येईल. आज तुम्ही बघताय या 10 वर्षामध्ये देश देशोधडीला लागलेला, स्वातंत्र्याला मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्य पूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेसचं योगदान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षामध्ये काँग्रेसचे योगदान आहे. 33 कोटी लोकसंख्या असलेला देश आज 145 कोटी लोकसंख्या झालेली आहे. एवढ्या लोकसंख्या झालेल्या नसताना सुद्धा 70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं अनेक धोरणं बांधली, अनेक उद्योगधंदे निर्माण केली, लाखो युवकांना हाताला काम दिलं, अनेक हॉस्पिटल निर्माण केले, अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफ केले. मनमोर्शी करताना 72,000 कोटी रुपये इतकं कर्ज माफ केलं. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना प्रत्येक शेतकऱ्याचं 9,000 कोटी रुपये इतकं कर्ज माफ केलं. आणि मागासवर्गीय जे लोक होते, मागासवर्गीय महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल, एससी एसटी महामंडळ असेल, मायनॉरिटी महामंडळ असेल, ज्या महामंडळामार्फत जे गोरगरीब लोकांनी कर्ज घेतली होती ती मागच्या पहिल्यांदा ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 16,000 कोटी रुपये सिद्धरामय्या साहेबांनी पहिल्या दिवशी कर्ज माफ केले. गरीबांचा 1 पैसाही कर्ज माफ केलेलं नाही या 10 वर्षामध्ये. त्या कमळाबाई तुम्ही ऐकताय टीव्हीवर याच्यावरती कमळाबाईला वाट लावली म्हणून, कमळाबाई म्हणजे कमळाबाई वाट लावली, व्यक्तीचं नाव घेऊ नये, परंतु या देशाची वाट लावलेली आहे तर त्याला आपण हद्दपार केलं पाहिजे. यावेळी बोलताना प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या, आने वाले 7 मई को जो चुनावना है उसमें आप सबका बहुत ही बड़ा योगदान होने वाला है, क्योंकि पार्टी ने हमें जो इस छोटे से उम्र में जो टिकट दिया है, आप सब महिलाओं का मुझे आपका आशीर्वाद चाहिए, आप सबका आपका सपोर्ट चाहिए, क्योंकि इस इलेक्शन में सिर्फ मैं ही नहीं करी हूँ, आप सब महिलाएं ने मेरे साथ करी है. मैं ये बोलना चाहती हूँ, जैसे कि सर ने बोला, कांग्रेस पक्ष ने हमेशा किसानों के लिए, महिलाओं के लिए, युवाओं के लिए हमेशा उनके लिए अच्छे कानून, उनके जीवन को अच्छा बनाने के लिए कानून लाते रहे. जैसे कि सर ने बताए हमारे कांग्रेस पक्ष ने अच्छे अच्छे डैम्स बनवाए किसानों के लिए, उनके इरिगेशन के लिए, महिलाओं के लिए श्रीमती इंदिरा गांधी जी ने जो महिलाओं विधवाओं के लिए अच्छे कानून बनाए थे, और आज भी उसी प्रकार सिद्धरामय्या सर के सरकार ने भी महिलाओं को
जो 5 गारंटियां दी है और भी आने वाले जो 5 न्याय है आप सभी को वो आने वाले दिनों में आप सबको मिलेंगे। और पिताजी ने भी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट से उन्होंने बेलगामी जिले में बहुत ही विकास का काम कर रहे हैं और आप सभी का मेरा सपोर्ट, आप सबका सपोर्ट चाहिए क्योंकि आने वाले दिनों में हम सिकोड़ी क्षेत्र में और भी विकास ला सकते हैं। मेरा ये मानना है कि महिलाओं को सिर्फ रसोई में और सिर्फ परिवार पालने में ही सिर्फ सीमित नहीं होना चाहिए। हम महिलाओं के लिए छोटे छोटे बिजनेस भी कर सकते हैं और युवाओं के लिए भी जो अच्छे अच्छे इंडस्ट्री आने चाहिए इस क्षेत्र में वो भी हम कांग्रेस सरकार के तरफ से हम वो भी आपका भरोसा देंगे क्योंकि हमारे जो युवा हैं वो बड़े बड़े शहरों में जाकर जॉब करते हैं और मेरा ये मानना है कि वो यहीं पर अपने माता पिता के साथ रहकर वो जॉब क्यों नहीं कर सकते। तो इसीलिए हम आपका सपोर्ट से हम ऐसे और भी अच्छे विकास का काम कर सकते हैं। सभी कांग्रेस लीडर्स के मार्गदर्शन में हम काम करेंगे। आप सबका भी अपना ओपिनियन हमारे साथ शेयर कीजिए और आने वाले दिनों में हम और भी हर गांव को जो भी उनकी समस्या है उनका हल करेंगे। तो इसलिए आप मुझे अपनी बेटी समझकर, बहन समझकर आपका आप हमें आशीर्वाद दीजिए और भी आपका जो भी ओपिनियन है आप हमारे साथ कंफर्टेबली हमारे साथ शेयर कर सकते हैं। तो आने वाले 7 मई को आप सभी कांग्रेस पक्ष जो चिन्ह है उसको आप अपना मतदान दीजिए और इस बार सिकोड़ी क्षेत्र में कांग्रेस ध्वज को लहराना है। धन्यवाद। यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, माणसाला ताकदीची पाहिजे, बिन ताकदीचा पक्ष मी उभा करतो आणि पक्षाचं काम करतो म्हटलं तर होत नाही। मी आणि सतीश अण्णा पहिल्यांदा एमएलसीच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने मी 3 वेळा एमएलसी झालो। 3 वेळा म्हणजे 18 वर्ष जगून करूये नाही कोण सर किती वर्ष 18 सतीश अण्णा नसते तर मी 18 वर्ष काय निवडणूक म्हणजे जिंकू शकत नसतो किंवा एमएलसी झालो आणि पहिल्यांदा त्यांच्या घरात कुठं रूम फेडायची वेळ मला आली। मला आल्या म्हटल्यावर आपल्याला सुद्धा आली कारण तुम्ही माझी सगळे माता भगिनी आहे। मला जेवण ठेवलेले राजकारणामध्ये आणलेले ओवरळी गाव आहे आणि मतदार आहे। मी नुसताच आपापसा पाठवला तोरला याच्या पलीकडे मला काय बाकी काही नाही। हे सांगत असताना मी नुसतं कोगनोळी म्हणणार नाही। कोगनोळीची जुनी जिल्हा परिषद, नवीन जिल्हा परिषद ही आसपासची जी खेडी आहे त्यांनी कायमपणाने मला उचलून आणि हे सगळं करत असताना कायमपणाने सतीश अण्णांनी त्यावेळेला सतीश अण्णा अगदी तरुण होते आता सुद्धा तरुण आहे आणि त्यांनी एक योग्य व्यक्ती निवडून माझा उद्धार केला। मला राजकारणामध्ये 28 वर्ष आमदार राहण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांनी आशीर्वाद केला। मी एकाच सांगायला बोलतोय पक्षाच्या पक्षी सगळ्यांनी सांगितलं कुणाला सगळ्यांना विचार का 15 कुणाला आले का मी काय ते विचारणार नाही। 2000 आले का मी सगळ्यांनी सांगितलं बघायचे सगळ्यांनी हात वर केला। त्याच पद्धतीनं राहुल गांधींनी जाहीर केले बघायची सर्वांनी सांगितलं 1,00,000 रुपये वर्षाला। या उद्याच्या येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्या पुढे वरिष्ठ मंडळी येतील आणि सांगतील ते सगळं खोटं आहे म्हणून। त्यांना एक विचारा 2000 येत्यानंतर खरं आहे का नाही रे बाबा म्हणून 2000 येत्यानंतर खरं आहे का नाही। एसटी मध्ये आम्हाला पैसे घेते हे तर खरं आहे का नाही। लाईट बिल येत नाही हे तर खरं आहे का नाही। 10 वर्षात तुम्ही काय केलं बीजेपीनं हे विचारा ना। आल्यानंतर विचारा तुम्हाला विचारायला काय भीती नाही का विचारा तर त्यांनी न केलेल्या गोष्टी आम्ही केलेल्या 5 वर्षामध्ये हे मगाशी सरांनी किती 1,000 कोटी सांगितलं 65,000 कोटी बजेट हे सिद्धरामय्या आमचे नेते सिद्धरामय्या साहेबांनी ठेवलेला आहे हे ठेवलेलं आहे। त्यामुळं आणि त्यांचं आणि एक सांगणं आहे काकाजी की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर हे 2000 रुपये बंद होणार आहे। त्यांचा बा यायला पाहिजे की बंद करायला कुणाची ताकद नाही बंद करायची। 2000 येणार
पाच वर्ष तुम्ही जोरदार घ्यायचं, पाच वर्षानंतर विधानसभेची निवडणूक येणार आणि विधानसभेची निवडणूक आल्यानंतर पुन्हा पाच वर्षानंतर काँग्रेसला मत द्यायचं आणि 10 वर्ष 2000 रुपये घ्यायची. म्हणतील हे अतिशोक्य आहे, पण अतिशोक्य नाही सूर्य आपला घेत नाही कुठल्याही परिस्थितीत कागदपत्र. ते पंकज पटेल यांचे सहकारी सोसायटीचे डायरेक्टर, गावातले सगळे पदाधिकारी, सगळे ग्रामपंचायतचे सदस्य या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुप्रिया पाटील, राजेंद्र वड्डर, रोहन साळवी, राजेश कदम, मलगोंडा मिरजे, प्रमोद पाटील, केडी पाटील, सचिन खोत, दादासो कुंभार, अनिल कुरणे, निखिल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, बाबासाहेब कागले, कोगनोळी ग्रामपंचायत आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध सेवा संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन युवराज कोळी यांनी केले. कोगनोळीहून अनिल नवाळे.